कदाचित हेच होतं यार या शोधचा हेतू, कळत न कळत स्वतःला ओळखणे आणि स्वतःमध्ये हरवलेल्या व्यक्तीला शोधणे. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलात की कशाप्रकारे मी स्वतःसाठी मोकळा श्वास आणि शांतता शोधण्यासाठी सगळ्या धावपळीतनं एवढा लांब 700 किलोमीटर दूर गोकर्णाला आलो. गोकर्ण मेडिटेशन आणि योगासाठी फेमस असून लकीली मला जर्मनीसारख्या देशात प्रॅक्टिस करणारे प्रशिक्षित आयुर्वेदिक योगा डॉक्टर यांची अपॉइंटमेंट भेटली आणि मला त्यांनी भेटायला बोलवले. मी त्यांना तिथे एका वेगळ्या आशेने भेटायला गेलो तर खरी, पण त्यांना भेटून माझ्यासोबत एक वेगळाच लाईफ चेंजिंग अनुभव घडला. तो नक्की काय ते आपण या व्हिडिओच्या शेवटला बघू, कारण तो लाईफ चेंजिंग अनुभव समजण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल. चला तर मग बघूया गोकर्णाच्या या अविस्मरणीय टूरमध्ये अजून कुठे कुठे फिरलो आणि काय काय केलं. हे हाय, सो आजचा आपला दुसरा दिवस आहे गोकर्णामधला. आपण हॉस्टेलमध्ये इकडे राहतो आहे आणि आज आपण जाणार आहोत विभूती वॉटरफॉल्स, मिर्झान फोर्ट आणि याना केव्स. आजचा शेड्यूल एकदम नॉर्मल आहे, म्हणजे आम्ही एक स्कूटी रेंटवरती घेणार आहे इकडून सिटीवरनं आणि त्यानंतर मी आणि स्वप्नील पूर्णपणे ऑथेंटिक वेने पूर्ण गोकर्ण एक्सप्लोर करणार आहे. तर पटकन आपण निघूया. देवियों और सजनों, कुर्सी की पेटी बांध लीजिए, मौसम बिगड़ने वाला है. आता आपण आलो आहे मिर्झान फोर्ट मध्ये. हा एंट्रन्स आहे आपल्या मिर्झान फोर्टचा. आतमध्ये जाऊन बघूया, ह्याची हिस्ट्री ह्याचं काहीच माहीत नाही आहे आपल्याला, तर आपण इन्फॉर्मेशन ग्रॅब करण्याचा प्रयत्न करू नेहमीप्रमाणे. सो एक्झॅक्टली हा फोर्ट नक्की कोणी बांधला हे हिस्ट्रीमध्ये एवढं नक्की क्लिअर नाही आहे, बट त्यानंतर कोणतरी एक या नावाचा जो व्यक्ती आहे मुघल, तो बोर्डवरती जो तुम्हाला दिसतो आहे त्या नावाच्या व्यक्तीने हे बांधलं होतं असं दिसतं आहे. आणि आता हे गव्हर्नमेंटच्या अंडर पूर्णपणे आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटच्या अंडर हे पूर्ण जातं. पूर्ण फोर्ट जो आहे ते त्यामध्ये कुठे कोणी गाईड वगैरे पण कोणी नाही आहे. हा फोर्ट आय गेस मान्सून सीझनमध्ये आय गेस खूप छान दिसत असेल आणि या पूर्ण ओसाड पडलेला दिसतो आहे. सो आता आपण थोडाच वेळ इकडे थांबूया. आय डोंट थिंक सो जास्त काय बघण्यासारखं आहे, बरेच असे अवशेष असे पडलेले आहेत तिकडे फोर्टचे. चांगली प्लेस आहे, स्वच्छ आहे एवढं बोलू शकतो आपण. मस्ट विजिट आहे की नाही ते तर माहिती नाही, बट काहीतरी एक वेगळ्या प्रकारचा फोर्ट आपल्याला बघायला भेटतो इकडे. तर गोकर्णमध्ये जर तुम्ही आलात तर मिर्झान फोर्ट जो आहे तो 20 मिनिट्स बाय टू व्हीलर तुम्ही जर गोकर्ण सिटीमधनं आलात तिकडे तुम्ही येऊ शकता. थँक्यू. ही टेस्ट वेगळीच आहे म्हणून बोल ना पी. मस्तपैकी हायड्रेट झालो आहे आणि आता आपण मिर्झान फोर्टमधनं निघतोय. आता चाललो आहे आपण याना केव्ह साईडला. परत एकदा ड्राईव्ह करायचं आहे. 40 मिनिट्स लागेल स्वप्नील बोललाय. लेट सी, आपण व्यवस्थित जाऊ, हळूहळू जाऊ आणि आता याना केव्हच्या दिशेला भेटूया. चलो. गोकर्णमध्ये बाईकनी फिरण्याचा ऑप्शन हा योग्य ठरला होता, कारण इथल्या मोठमोठ्या झाडांमधले जे रस्ते आहेत त्यावरती बाईक चालवणं म्हणजे एक प्रकारची ट्रेटच आहे असं म्हणू शकतो आपण. सो आपण आता याना केव्हच्या इकडे पोहोचलो आहे. आपण 40 मिनिट्स ड्राईव्ह केल्यानंतर आता इकडे वरती आय गेस 2 किलोमीटर्स सांगतात वरती जाण्यासाठी लागतो, म्हणजे ऑलमोस्ट 40 मिनिट्स 30 to 40 मिनिट्स लागेल. याना केव्हला येण्यासाठी दोन वेगवेगळे एंट्रन्स आहे. तर आम्ही जी चुकी केली ती तुम्ही करू नका,
पहिले विभूती वॉटरफॉलला जा आणि त्याच्यानंतर याना केव्जला तिथून दुसरी एंट्रीज आहे, तिथून या. जर तुम्ही मिर्झान फोर्ट आणि याना केव्ज केलं तर मग तुम्ही विभूती वॉटरफॉलला जाऊ शकत नाही, कारण ते परत फिरून आपल्याला जावं लागेल गोकर्णावरून. ठीक आहे, तर हा ट्रेल आहे वॉकिंग. आमच्यासोबत हेवी बॅग्स असल्यामुळे आमची ट्रेकवर पोहोचण्याची स्पीड तशी कमी तर होती, पण आम्हाला थकवा तसा एवढा जाणवत नव्हता, कारण चालता चालता आमच्या आजूबाजूचा निसर्ग आम्हाला आमचा सर्व काही थकवा विसरून जायला भाग पाडत होता. How much minutes it take to climb? Around like 22. 20 minutes? 20 minutes. Okay. सो आता इकडे आम्ही मध्ये एका ठिकाणी थांबलोय. वी आर लाईक लॉस्ट, अजून जाणं खूप लांब वाटतंय. ॲज वी सेड की आपण जेव्हा इकडे ह्या रूटनी आलोय मिर्झानपूरच्या रूटनी, तर ॲज पर इन्फॉर्मेशन इथून 40 मिनिटं लागतात. आणि जर आपण त्या रूटनी आलो असतो विभूती वॉटरफॉलनी तर तिथून 15 मिनिटं लागतील असं स्वप्नीलचा अंदाजा आहे. बट ते किती श्योरिटी आहे ते आपल्याला नंतरच कळेल. बट आता जर इथपर्यंत आलोच आहोत तर आपण कवर करून टाकूया, भलेही किती लांब असेल किती हार्ड असेल, कारण की ऑलरेडी आपण हाफ डे आलो आहे. जे काय असेल ते फेस करून आम्ही पोचतो. ॲक्च्युली नंतर कळले की हा रस्ता आमच्यासाठी योग्य आणि बरोबरच होता, कारण तिथे त्या जागेवर पोहोचण्यासाठी वेळ जरी लागत होता तरीही त्या जागेची आतुरता आणि महत्व आमच्या मनात अजून वाढलेली होती. कहते हैं अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है. आणि शेवटी आम्ही तिकडे पोहोचलोच. निसर्गाच्या इतिहासामधली एक अद्भुत जादुई निर्मिती. Welcome to beautiful creation from Mother Earth, Yana Caves. आपण चुकलो रस्ता, पण त्या रस्त्यामध्ये आपल्याला एवढं सुंदर सुंदर दृश्य आणि एवढं छान छान नेचर वाईज सीन्स बघायला भेटले, तर ते पण मजा आली ते करायला. काय बोलतो अक्षय? येस येस डेफिनेटली. आपण चुकलो पण मजा आली जे पण आहे. हां म्हणजे एक प्रकारचा एक्सपिरियन्स असतो. हां ऑफकोर्स. बट जसं आपण पहिलं बोललो की कधी वेगळ्या गोष्टी अनएक्सपेक्टेड असतात ना, ते चांगल्या घडून जातात. सो आपलं याना केव्सचं जे काय होतं इकडचं एक्सप्लोर आपण केलेलं आहे आणि या खूप छान होता एक्सपिरियन्स. एकदम वेगळ्याच प्रकारचं जे बोलू शकतो आपण मदर अर्थचं एक क्रिएशन आपल्याला बघायला भेटलं. माउंटेन्स भरपूर बघितले आहेत, पण अशा प्रकारचे माउंटेन्स नक्की हे कसं झालं असेल काय असेल. आणि त्यासोबतच खूप छान वाटलं इकडचं क्लायमेट, इकडचे मोठमोठी झाडं, वेगवेगळ्या प्रकारची झाडं बघायला भेटली. सो आता आपण परत चाललो आहे आपल्या स्टे जिथे आहे गोकर्ण सिटीमध्ये, तिकडे परत चाललो आहे. सो आता आपण कालचं जे राहिलेलं होतं ते विभूती वॉटरफॉल्स करतोय.
कारण की आम्ही मिर्झान फोर्ट आणि याना केव्स केलं होतं आणि आता विभूती वॉटरफॉल ऑल द वे त्या साईडला होतं. सो आता आपण पटकन विभूती वॉटरफॉलचा जाऊ. किती वेळ लागतो तरी अंदाजे? एक तास. एक तास लागतं. पटकन आपल्याकडे बाईक आहे, लोड केलेलं सगळं, पटकन निघूया आपण. अनफॉर्च्युनेटली आमची गाडी पंक्चर झाली आहे, तर नशीब आम्ही जास्त पुढे नाही गेलो विभूती वॉटरफॉल्सच्या इकडे, कारण की तिकडे पूर्ण घनदाट जंगल आहे. गाडीवाल्याला फोन केलेला आहे, ते म्हणत आहेत की काहीतरी अरेंजमेंट करतील ते, लेट सी की नक्की काय. पण गाडी पूर्ण पंक्चर झाली आहे, नशीब जास्त स्पीडमध्ये नव्हतो. बाईकवाल्यांना फोन केला तर ते आले आहेत, आता ते टायर चेंज करत आहेत. अक्षय त्यांना हेल्प करतो थोडीफार. आता बाईक टायर चेंज झालेलं आहे परत बाईकचा. आता आपण परत निघतो आहे विभूती वॉटरफॉलसाठी. तर लेट्स गो. कितना चलना है अंदर? ऐसे हाफ किलोमीटर. हाफ किलोमीटर, ओके. तर इकडे आलेलो आहे. इकडे सकाळचं 8 वाजताचं टायमिंग आहे आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सर फक्त वॉटरफॉल चालू असतो. वॉटरफॉल्सची मला एक गोष्ट खूप आवडते की आपण जेव्हा त्या वॉटरफॉलच्या जवळ जातो आहे तर त्याचा हलका हलका आवाज येतो. आपल्याला असाच आवाज आता येतो आहे आणि जर कोणी असेल तिकडे माणसं तर त्यांचा थोडासा ओरडण्याचा आवाज येतो आहे एन्जॉय करतानाचा. सो लेट्स सी केवढा मोठा वॉटरफॉल आहे. कदाचित हेच होतं यार या शोधचा हेतू, कळत न कळत स्वतःला ओळखणे आणि स्वतःमध्ये हरवलेल्या व्यक्तीला शोधणे. शहरामधल्या धावपळीतनं दूर मी स्वतःसाठी मोकळा श्वास आणि शांतता शोधण्यासाठी गोकर्णामध्ये मेडिटेशनसाठी इकडच्या प्रख्यात डॉक्टरला भेट दिली. मी त्यांना तिथे एका वेगळ्या आशेने भेटायला गेलो होतं खरी, पण त्यांना भेटून माझ्यासोबत एक वेगळाच लाईफ चेंजिंग अनुभव घडला. त्यांनी आम्हाला त्यांची रेकॉर्डिंग न करण्याची रिक्वेस्ट केली, म्हणून तो फुटेज मी तुम्हाला दाखवू शकत नाही. त्यांना मी माझ्या आयुष्यातल्या सध्या चालत असलेल्या सगळ्या समस्या आणि चॅलेंजेस सांगितल्या, माझे गोल्स, माझे पॅशन व त्या पॅशनला गाठण्यासाठी चालत असलेली माझी धडपड त्यांनी समजून घेतली. जवळजवळ एक तास आमच्या संभाषणामध्ये एवढाच निदान निघाला की मी जे इथे शोधायला आलोय ते माझ्यातच खोल दडलेलं आहे. त्याला कसल्याही मेडिटेशन सेशनची गरज नाही, गरज आहे तर फक्त आणि फक्त स्वतःशी संवाद साधून प्रयत्न करायची. त्यांनी सांगितले की तुम्हाला पण तो क्षण ऐकायला येतोय का जो तुम्हाला सतत बोलत असतो? तुम्ही त्याला इग्नोर करायचा प्रयत्न कराल पण तरीही तो परत परत सतत सतत तुमच्या मागे येत राहील आणि तो क्षण तुमच्या मागे तोपर्यंत येत राहील जोपर्यंत तुम्ही त्याला थांबवत नाही आणि शोधत नाही. तुमचा एक क्षण तुमचा सगळं दृष्टिकोन बदलू शकतो, कारण तो क्षण आपल्यातच आजूबाजूला आहे, तो तिथेच आहे. फक्त गरज आहे त्याला शोधण्याची, कारण ते करण्यासाठी कुठलीही रूलबुक, कुठलाही सेशन नाही आहे. आहे तर फक्त तुमची इच्छाशक्ती आणि तुमच्या स्वतःशी असणारा संवाद जो तुमच्या आणि फक्त तुमच्याशीच होईल. फायनली तुम्हाला एक गोष्ट सांगू शकतो की तो तुम्हाला नाही शोधणार, तो तुम्हाला शोधावं लागेल स्वतःच.